महाराज नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विधानसभेला कोणाची हवा? आशाताई. का बरं आशाताईच? आशाताईच काम चांगलं आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके आहे चांगलं, पण ताईला निवडून यायचे भारी. माजी आमदार शरद सोनवणे. नाही नाही ते नाही. ताईचा जनच आहे. विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर. कोणीच नाही ताई. आशाताईच का? आहे काम चांगलं आहे ना. अशा काम चांगलं आहे बाबा. राम राम. कुठलं गाव? कुठलं? लांबचे म्हणजे कुठले? हे पारगाव आहे. तुम्ही पारगावचे का? काय आडनाव? डुकरे. तालुक्याचे आमदार कोण आहे? जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? मला आमच्या घरातलं काय सांगता येत नाही. काय आमदार आमदार सांगता येते मला. मला काय सांगता येते नाही. काय किती काय मतदान करतात का? मतदान मतदान नाही करीत. मला दुसरे करतात. कोण मतदान करत? ताई नमस्कार. कुठलं गाव? आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? माहीत नाही. अतुल बेनके. खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, आशाताई भुसके, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माऊली खंडाकळे, हे सगळे इच्छुक आहे. तालुक्यासाठी कोण योग्य? चार पाच जणांपैकी कोण योग्य माहीत नाही. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणते? पाऊस चालू. जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? नाही माहिती. मी माहित नाही का विचार करत नाही. वर्क इज गॉड. पण आमदार माहित नाही कोण आहे. वर्क इज गॉड प्रश्नच नाही. वर्क इज गॉड. पण आपण शेवटी अभ्यास तर करतो ना. आमदार कोण, खासदार कोण, काय गरज वाटत नाही. गरज वाटत नाही म्हणजे आमदारकीची गरजच नाही. नाही. आमदार पोस्टच नको. नाही. खासदार पोस्ट नको. राज्याला मुख्यमंत्री नको. गरज वाटत नाही त्याची. ताई काय तुम्हाला काय वाटतं? दादा तर काय उदासीन दिसत आहेत. तालुक्याचे आमदार कोण माहिती? खासदार कोणी माहीत नाही. बाबा तुम्हाला माहिती तालुक्याचे आमदार कोण आहेत? जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? बाबा कुठलं गाव? कुठलं गाव? पारगाव. पारगाव. आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत? अतुल बेनके. परत आमदार कोण पाहिजे? तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे? तुम्हाला कोण पाहिजेत? शरद सोनवणे, अतुल बेनके, आशाताई भुसके, सत्यशील शेरकर, माऊली खंडाकळे. शरद सोनवणे. शरद सोनवणे. का बरं शरद सोनवणेच? त्यांनी काम केलेली आहेत ना पाठीमागे. अच्छा. विद्यमान आमदारांनी काही केलं नाही? यांनी केल्यात. त्यांनी कमी प्रमाण केले. त्यांनी जास्त केलं. विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर. सत्यशील शेरकर म्हणतो चेअरमन. हां चांगले ते. माऊली खंडाकळे. मग फक्त सोनवण्यानंच पसंती का? पसंती म्हणजे पहिले ते पदा होते, काम केले त्यांनी जास्त यांच्यापेक्षा. म्हणून गाव कुठलं? पारगाव. तालुक्याचे आमदार कोण आहेत? जुन्नरचे. माहित नाही. मावशी जुन्नरचे आमदार कोण आहेत? तुम्ही कुठले? जांबूचे. तुमच्या तालुक्यातले आमदार कोण आहेत? माहीत नाही. वळसे पाटील. वळसे पाटील. परत काय वळसे पाटील का बदल? तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमच्या तालुक्याचे वळसे साहेब. आता पुन्हा निवडून कोणाला द्यायचं? आता कोण उभं राहत त्याच्यानुसार. देवदत्त निकम आणि वळसे पाटील. देवदत्त निकम. का बरं देवदत्त निकमच? नवीन ना नसेल ते द्यायला पाहिजे. वळसे पाटलांना का नको? वळसे पाटलांना आता बरेच दिवस चालतात. परत वळसे पाटील नको. जनतेच्या मनावर त्याच्यात काय. तुमच्या मनावर कोण? आमच्या मनावर आता नवीन आहे. मावशी तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार? निकम साहेब. मालक सांगतील तेच नाव. काय म्हणते? पाऊस. पाऊस आता काय चालू आहे बुळबुळ थोडी. काय म्हणते? मार्केट. मार्केट आता थंड आहे सध्या. आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. आमदार कोण हवा का चेहरा बदलायला हवा? नाही नाही चेहरा आता बदलला नाही. लोकसभा आता जनताच बदलावणार आहे.
कोण आमदार पाहिजे? निकम साहेब. अच्छा निकम साहेब, वळसे पाटील का नको? नाही आता बाल झाले, आता लय सत्ता झाली त्यांची, आता काय किती वर्ष करायचे आता? 35 देवदत्त निकमच का? हो, गोरगरीबांचा जनतेचा माणूस आहे तो. गोरगरीब जनतेचा माणूस आहे तो. गोरगरीब जनतेचा आधार निकम साहेब. वळसे पाटील का नको? वळसे पाटील आता काय होतंय, वळसे पाटील आता 35 वर्ष सत्ता आहे त्यांच्या, जाऊ द्या ना नवीन चेहरा. त्यांनी काही विकास केला नाही? विकास भरपूर झाला त्यांच्या काळात, विकास कोण नाही झाला असं काही म्हणत नाही. विकास त्यांच्या काळात भरपूर झाला, पण नवीन चेहरा संधी आहे की नवीन माणसाचं नवीनच झालं पाहिजे. नमस्कार. कुठलं गाव? बेल्ला. काय म्हणते? मार्केट. आज इकडे पारगावला आले बाजारला. आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत? जुन्नर तालुक्याचे आमदार. आता परत आमदार कोणाला करायचं? काय म्हणाले? जे होईल ते होईल. बेनके, सोनवणे, शेरकर, बुचके, खंडागळे पसंती कोणाला? यांना काहीतरी सांगायचं. कोणाला पसंती? कोणाच्या नावाला? आपण शिवसेनेचे माणूस आहेत. कोण आमदार पाहिजे? शिवसेनेला दोन शिवसेना आहेत, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडी आहे. शेरकर, दांगट की माऊली खंडागळे? माऊली खंडागळे. माऊली खंडागळे, ओके. बस आता बाकीच्यांचे गप्प म्हणून. सर नमस्कार, कुठलं गाव? शिंगवा. शिंगवे म्हणजे आंबेगाव दारुका. आमदार कोण हवा? आम्ही सगळे वळसे पाटील. असे वळसे पाटील जिंदाबाद. आमचं सगळं काम ठीक. वळसे पाटील. पण लोक म्हणतात चेहरा बदलायला हवा. चेहरा बदलाय, पण आमचं आहे तेच ना. आता तेच वळसे साहेबच. दादा तुम्ही कुठले? पारगावचेच आम्ही. मग आमदार कोण पाहिजे आपल्याला? आमदार थोडा बदलच पाहिजे. कोण पाहिजे? शेरकर, बेनके, बुचके, सोनवणे? शेरकर. शेरकर का बरं? शेरकरच पाहिजे. कामं करते नवीन आहे म्हणून. नवीन आहे म्हणून? नवीन माऊली खंडागळे, आशा त्या बुचके काही जुने झाले. माऊली खंडागळे कुठे जुने झाले? ते नवीन नवीन चेहरा आहे. मग माऊली खंडागळे का शेरकर? शेरकर. शेरकर. दादा तुम्हाला काय वाटतं, तालुक्याला आमदार कोण पाहिजे? तालुक्याला थोडा साहेब बदल पाहिजे. कोण बदल? कोण पाहिजे? शेरकरच पाहिजे. शेरकरच पाहिजे का? फक्त शेरकरच का? कारखाना बिरखाना उसाला विसाला रेट बीट चांगली आहे आम्हाला. भीमाशंकर पेक्षा बाजार भाव कमी आहे? कमी पण थोडा आहे, पण ते गॅरंटेड आहे. अच्छा थोडा आहे पण गॅरंटेड आहे, थोडासा कमी. मग माऊली खंडागळे, आशाताई बुचके, सोनवणे? शेरकर. फक्त शेरकर. तुमचं काय नाव? बाळू किसन खराडे. गाव कुठलं? मंगरुळ. जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? शेरकर होते. बेनके होते? बेनके. अतुल बेनके. अतुल बेनके. आता पुन्हा आमदार कोण पाहिजे? तेच पाहिजे, पण आता दोघांमध्ये होईल ना काहीतरी. कोण दोघे? शेरकर. ते सत्यशील शेरकर उभे राहिले तर लोक निवडून देतील का? देतील ना. शेरकर, बेनके, सोनवणे का बुचके? शेरकर. शेरकर. तुम्ही तुम्हाला माझी म्हणले शेरकरांनी फक्त कारखाना पाहा. हा, त्या आता ते वर्ध लेवलचं काम आहे ते. काय तुम्हाला काय वाटतं? शेरकरच होते. शेरकर विजय होतील? बेनके ते पण आता दोघं म्हणजे टप आहे चालेल. माझे आमदार सोनवणे ते पण आहेत म्हणा, पण आता ते काय? आशा ताई बुचके हे आहेत, पण ते आता काय? माऊली खंडागळे? खंडागळे तर नाही सांगते. शेरकर किंवा बेनकेच? दोन्हीमध्येच होईल टप आहे. दोघांमध्ये उजवं कोण? शेरकर जाणार. शेरकर. सत्यशील शेरकर. भाऊ नमस्कार. काय इकडे कोणाची हवा? सत्यशील दादा शेरकर. सत्यशील शेरकरच का? युवा नेतृत्व आहे, चांगलं व्यक्ती चांगली. मग अतुल बेनके युवा आहेत, माझे आमदार शरद सोनवणे युवा आहेत, आशाताई बुचके, माऊली खंडागळे, शेरकरच का? शेरकर सर्व युवकांच्या मनामधला नेता आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके ते पण आहेत, पण आता आम्हाला शेरकर पाहिजे यावर्षी. यावेळेस कुठल्या पक्षाकडून? आता शरदचंद्र पवार कोणच आहेत साहेब. काँग्रेस पक्ष? काँग्रेस पक्ष आहेत सत्यशील, परंतु आता शरदाकडून शरद पवार साहेब उद्या तिकीट भेटेल. मग काँग्रेस पक्ष आहे? काँग्रेस पक्ष पण आहेच. काँग्रेस पक्ष सोडून द्यायचा? नाही नाही. महाराज नमस्कार. नमस्कार. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत?
तालुक्याचे आमदार कोण आहे? बेनके साहेब. आता परत आमदार कोण पाहिजे? सध्या तर तेच पाहिजेत. बेनके साहेबच पाहिजे. बेनके साहेबच पाहिजेत. का बरं बेनके साहेबच पाहिजेत? काम चांगलं असल्यामुळं. काय हो? काम चांगलं असल्यामुळं. तर आपण बाबांशी बोलूया. बाबा नमस्कार. कुठलं गाव? आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत? अतुल बेनके. अतुल बेनके. अतुल बेनके. आता परत कोण आमदार पाहिजे? तेच पाहिजे. अतुल बेनकेच पाहिजे. का बरं अतुल बेनकेच पाहिजे? बरं आहे. काम व्यवस्थित केले आज गावचे. काम चांगली आहे. वेगळं कोण पाहिजे? काय आता जर मिळेल तो आता काय कोण मिळत? सत्यशील शेरकर, शरद सोनवणे, आशाताई बुचके, माऊली खंडागळे, बाळासाहेब दांगड, माऊली खंडागळे, माऊली खंडागळे. हा उभा राहू. शक्यता आहे. शक्यता. कन्फर्म नाही. कन्फर्म नाही. शेरकर, सोनवणे, माऊली खंडागळे, आशाताई बुचके, अतुल बेनके, माऊली पाहिजे. तुम्हाला बेनकेच का पाहिजे? माऊली पाहिजे. माऊली खंडागळे. पार्टी बदलली. मग अशी बेनके म्हणाले? माहीत नाही ना. माऊली खंडागळे उमेदवार असतील तर चालतील. विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर. शेरकर 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 सगळे प्रिय. तुम्ही एवढे विचारू नका. आम्हाला सगळे प्रिय. सगळे प्रिय. काय विकायला घेऊन आले? विकायला काय नाही, इकडे गेलो रामदेरगाव गणपतीला. अच्छा बरं बरं. त्याच्यामुळे सगळे प्रिय आहेत. आणि कोणाला काही करायचं, कोणाला काही नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? पारगाव. पारगाव. जुन्नरचे आमदार कोण आहेत? अतुल बेनके. पुन्हा आमदार कोण पाहिजे? आम्हाला माऊली खंडागळे किंवा शेरकर पाहिजे. का बरं माऊली खंडागळे किंवा शेरकरच? माऊली खंडागळ्यांची कामं आहेत. आणि माऊली खंडागळे. माऊली खंडागळे काय कामं केली? इथं आमच्या गावात भरपूर कामं केलेली. एखादं उदाहरण? एखादं उदाहरण? सिमेंट रस्ते, इथला दवाखाना. कधी केलं? स्मशानभूमी. इथं ज्यावेळेला तो मतदार याच्यात होता ना, जिल्हा परिषद. हा. त्यावेळेस शेरकरांनी काय केलं? हा शेरकरांनी नाही काही करू दे. पण माणूस चांगला आहे ना. दिसायला चांगला का कामाला चांगला? आम्हाला बी चांगला आहे ना. काय कामं केली? काय आम्हाला कधी जर कारखान्यावर काही अडचण आली तर लगेच दूर करतात ना ती. तुमच्या कुठल्या अडचणी दूर केल्या? हा कुठल्या अडचणी दूर केल्या? वस्तू तुटत नाही किंवा आम्हाला उचल लागतात त्याच्यामुळे ते पर कधी बी पार आहो रात्र शेतकऱ्यांसाठी जटून असतात. कारखाना कोणाच आहे? कारखाना सगळ्या शेतकऱ्यांमधून कारखाना आहे ना. शेरकरांनी असं विशेष काय केलं? विशेष म्हणजे ते शेतकऱ्यांची अडवणूक नाही ना करते. अशी अडवणूक करत नाही. शेरकर किंवा माऊली खंडाळे पसंती विद्यमान आमदारांना नाही. सोनवणे नाही. बुचकेताई नाही. बाळासाहेब दांगट नाही. आनंदराव चौगुले नाही. शरद लेंडे नाही. तुषार थोरात नाही. बाबू पाटे नाही. दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? पारगाव. हवा कोणाची आमदार कोण पाहिजे? अतुल बेनकेच पाहिजे. अतुल बेनकेच का बरं? आता काम केली चालली. पाठ कुठं काम चालू आहे? पिंपळखेड पारगाव सरात दिला. तुमचं काय नाव आहे? नाव नका घेऊ. तुमचं नाव काय? चेहरा दिसतोय तुमचा. नाव काय? नाव नाव अहो तुमचं नाव प्रत्येकाला नाव असतं. माझं नाव सुरेश वाणी. माऊली गाडगे. माऊली गाडगे. मग सोनवणे का नको? बुचके का नको? शेरकर का नको? खंडागळे का नको? बेनकेच का? काम केले. अच्छा काम केले म्हणून. साहेब नमस्कार. कुठलं गाव? बेल्ले. बेल्ले. जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत काय सांगते? अतुलदादा बेनके. आता पुन्हा आमदार कोण पाहिजे? अतुलदादा बेनके. अतुल बेनकेच. का बरं काय बदलेल नको? चांगले काम वगैरे, विकास काम चांगले. काम चांगले. काम चांगले. आता आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे अशी जी काही नावं येतात ते? नाही. अतुलदादा बेनकेच. काम दमदार आमदार. कामदार आमदार. दमदार आमदार. दमदार आमदार. काही नमस्कार. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? अतुलदादा बेनके. आता पुन्हा आमदार कोण पाहिजे? अजून तरी नक्की नाही सांगू शकत. नक्की नाही. उमेदवार निश्चित होईल तेव्हा पुढचं उमेदवारांच्या याच्यानुसार बघता येईल. साहेब बघा काय म्हणाले गृहमंत्री. म्हणजे कुटुंबात एकमत नाही. वेगवेगळे प्रत्येकाचं मत वेगवेगळं राहत. अजून उमेदवार जेव्हा येईल तेव्हा त्याच्यानुसार. आता पहा अतुल बेनके उमेदवार आहेत. माजी आमदार शरद सोनवणे सुद्धा उमेदवार आहेत. आशाताई बुचके उमेदवार आहेत. हे तीन तर फिक्स आहेत. तिघांपैकी उजवं कोण?
ते आत्ताच नाही सांगू शकत ना, शेवटी अजून जन्माचा कौल वगैरे ते गेलं पुढचं कोणीच बघितलं. तुमचे शेट म्हणाले अतुल शेट, ते धीर आहेत माझे, सॉरी माझा शब्द मागे घेतो, तुमचे धीर म्हणाले अतुल शेट बेनके. कोणाच्या बाजूने सांगू शकत नाही तरी त्यातल्या कामाचा कोण पहिले तसं शरदादानी त्यांच्या ह्याच्यात कामं केलेली आशा ताईंचंही काम चांगलंच आहे आणि बेनकेला सगळेच चांगले शेरकर विघ्नरचे अध्यक्ष ते पण तसे चांगलेच आहे. कामाला चांगले आहेत, बोलायला चांगले आहेत, समाजात पण त्यांचं आहे तसं. ताई नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहे? पुन्हा आमदार कोण पाहिजे का बरं बेनकेच का? सगळ्यांच्या सोबत दुःखात दिसतात. काय बदल नको? बदल नको तेच शोभतात. आशाताई बुचके, सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, शरद सोनवणे अतुल दादा बेनके, शरद पवारांच्या सोबत की अजित पवारांच्या सोबत पाहिजे? शरद पवारांच्या सोबत. आणि शरद पवारांनी जर त्यांना पक्षात नाही घेतलं, अतुल बेनके अजित पवारांकडनं उभे राहिले तर काय होईल? तरी बेनकेच म्हणजे शरद पवारांच्या सोबत नाही गेले तर बेनके नको. शरद पवारांनी नाही घेतलं सोबत मग मग तुम्हाला बेनके पाहिजेत का शरद पवार पाहिजेत? पवार साहेब. पवार म्हणजे पांडुरंग पवार का शरद पवार? शरद पवार. मग शरद पवार पाहिजे का अतुल बेनके पाहिजेत? आपल्याकडे दोन पवार, एक पांडुरंग पवार पण आहेत ना इथे. अतुल बेनके पाहिजेत की शरद पवार पाहिजेत? अतुल बेनकेच पाहिजेत. लसूण काय भाव? बटाटे काय भाव? कुठलं गाव? बेल्ला. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? पुन्हा आमदार कोण पाहिजे? कोणी आले तरी चालत. कामाचं कोण? सगळेच कामाचे, प्रत्येक जण कामाचे. सगळे म्हणजे कोण कोण? आमदार जे तो कामच करणार. इच्छुक कोण कोण आहे माहिती का? आशाताई बुचके, शरद सोनवणे, सत्यशील शेरकर, बेनके, चौघांपैकी उजवं कोण? बेनके. साहेब नमस्कार. काय जुन्नरमध्ये कोणाची हवा, आमदार कोण असायला हवा? हवा अजून काय सांगता येतं तेव्हा इलेक्शन लागत तेव्हा सांगू. आता हवा करू का लगेच? विद्यमान आमदारांच्या कामावर समाधानी? बरं आहे तसे. समाधानी नाही एवढे काय म्हणावं असे काम नाही तसे. बरं कोण कामाचा? अजून काम करणार नाही, काम करेन तो कामाचा. आमची काही सोय नाही, बाजारकरांच्या सोया झाल्या पाहिजे. काय म्हणाले? वट्टे नाही असे वट्टे बिट्टे झाले पाहिजे ना बाजारांनी तिथे. हे पंचायतीचं काम आहे ना. पंचायती मग केलं गावाने केलं तर होणार ना. तुम्ही सरपंचांना म्हणले नाही का? नाही ना. कोण आहे सरपंच? सरपंचाला किती कोण आहे काय माहिती? आम्ही भेटले. बाजारामध्ये जी लोक येत आहेत, आता पावसाळी दिवस आहे, तुम्ही सगळी पावती गोळा करता, एका व्यवसायकाकडनं किती पैसे घेता? 10 रुपये बसून 30 रुपये लास्ट 40 रुपये. इथे काय सुविधा आहेत? इथं लाईटीची सुविधा आहे, पाण्याची सुविधा आहे. प्यायला पाणी आहे का? हा, ते म्हणतात पाणीच प्यायला नाही. पाणी प्यायला आहे पण आता नळावरती ना, इथं वरती नळ आहे ना. ही जागा कोणाची? ही ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये कलेक्टरची जागा आहे. नाही इथं बाजार भरतो. हो. दर शनिवारी? हा. शनिवारी किती कलेक्शन होतो? दर शनिवारी 1700 ते 1800 रुपये. इथं व्यावसायिक म्हणतात ओटे बांधले पाहिजेत. ओटे बांधाय पण जागा ग्रामपंचायतला कलेक्टरने वापरायला म्हणजे सांभाळा दिलेली ना, तिच्यावर काय यूज करायला नाही दिलेला ना. म्हणजे ग्रामपंचायत वॉचमन आहे. हा. म्हणजे वॉचमननी जागा सांभाळायची फक्त. सांभाळायची. हा. त्यांनी तर भाड्याने दिली. भाड्याने नाही दिलेली. मग आता गोळा केलेले पैसे उद्या झाडाजोड पहिलं पाणी लावणी सगळं काय. गोळा केलेले पैसे कलेक्टर कचेरीला का पंचायतीला? ग्रामपंचायत आता कोणा देत ते आपल्याला एवढं नाही माहिती. तुम्ही केवढ्याला कॉन्ट्रॅक्ट घेतले? हा. कॉन्ट्रॅक्ट केवढ्याला घेतले? 65,000 वर्षाचं. दर शनिवारी कलेक्शन किती होतं सुमारे? 1700 रुपयापर्यंत जास्तीत जास्त, कमीत कमी 1300. तुमचं झालेलं खर्च निघेल का? आपलं नाही म्हणून करायचं असे लई अपेक्षा नाही. 4-5 हजार राहिले वर्षा अखेर. पण सगळ्यांचा सुविधा पुरवता हवा,
सगळ्यांना व्यवस्थित धंदा करता या हिशोबाने. तुम्हाला फुकट का? तुम्ही तुमची पण पावती नाही. पावती आहे ना, आपली पण आहे ना पावती हिशोबाला. मग बेरीज कशी काय लागणार? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.